अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर. फलटणमधून सचिन पाटलांना, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारनेरमधून काशीनाथ दाते यांना उमेदवारी. जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे वसंत देशमुख पोलिसांच्या ताब्यात. वसंत देशमुखांना आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोवलं. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. रावसाहेब दानवेंची कन्या संजना जाधव शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार. कन्नड मतदारसंघातून लढण्यास संजना जाधव इच्छुक. महायुतीमध्ये कन्नडची जागा शिंदेकडे. नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढवण्यावर अजूनही ठाम. 29 तारखेला भरणार उमेदवारीचा अर्ज. भाजपाच्या विरोधात झुगारत अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार की अपक्ष लढणार, राज्याचे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेकडून दहिसरमध्ये नाट्यमय घडामोडी. आधी तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी आणि तासाभरातच तेजस्वी यांचं नाव रद्द करत विनोद घोसाळकर यांच्या नावाची घोषणा. काँग्रेस उमेदवारांच्या घोषणेतील घोळ. चव्हाट्यावर वांद्रे पूर्वमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असताना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी दिल्यानं सचिन सावंत नाराज. एक्सपोज करत उमेदवारी बदलण्याची मागणी. किशोर जोरगेवारांचा भाजपामध्ये प्रवेश. मुनगंटीवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. जोरगेवारांच्या उमेदवारीला मुनगंटीवारांनीच केला होता विरोध. मुंबईच्या दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीवरून अभिनेता सुमित राघवांचा संताप. टोल माफी नको, वाहतूक कोंडीची समस्या सोडवा. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांना टॅग करत सुमितची एक्सपोज. वांद्रे टर्मिनसमध्ये प्रवाशांची चेंगराचेंगरी. चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी जखमी. भाभा रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू.